कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमईंनी सरकारला पुन्हा डिवचलं. गृहमंत्र्यांची भेट घेऊन काही फरक पडणार नाही. बोमईंचं नवं ट्विट. सीमावादावरून वातावरण तापण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचं स्पष्ट. मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वतःकडील खात्यांचं अधिवेशनासाठी तात्पुरतं वाटप. समृद्धी हायवे आणि मेट्रोचं जाळं राज्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेतील. यूजेटी लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मुख्यमंत्र्यांचं विकासाचं व्हिजन मांडणारी मुलाखत पहा सकाळी 10:30 वाजता. जालन्यामध्ये आज 42वं मराठी साहित्य संमेलन. उद्धव ठाकरे उद्घाटनासाठी थोड्याच वेळात जालन्यात पोहोचणार. साहित्य संमेलनानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. चंद्रकांत पाटलांविरोधात आरपीआय आक्रमक. आज साताऱ्यात आरपीआयकडून बंदची हाक. कोल्हापूरच्या राधानगरीतील गवसे पाटीलवाडी बंधारा फुटला. शेकडो एकर शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तेरा दिवसांनंतर अखेर भंडारावासियांना दिलासा. 23 जंगली हत्तींचा कळप अखेर भंडारा जिल्ह्याबाहेर. मात्र गडचिरोलीमध्ये हत्तींनी प्रवेश केल्यानं गडचिरोलीवासियांची चिंता वाढली. राज्यामध्ये थंडी परतली. पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भात तापमानात मोठी घट. औरंगाबादमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.